लक्ष्मी पूजना निमित्त शिर्डीतील साईबाबांच्या ऐश्वर्य संपन्न धनलक्ष्मीचं साई भक्तांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आलं। साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुळगीकर यांनी सपत्नीक साई समाधीसमोर लक्ष्मी कुबेराचं पूजन केलं। साई मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या साईबाबांच्या नित्य नियमात येणाऱ्या कोट्यवधींच्या दागिन्यांचंही यावेळी पूजन करण्यात आलं। यावेळी साईबाबांच्या मूर्तीला हिरेजडित रत्नमुकुट आणि 4 सुबक नक्षीकाम असलेला सुवर्णहार 3 कोटी रुपयांची आभूषणे घालण्यात आली होती। गेल्या 3 दिवसांपासून संध्याकाळी मंदिर परिसरात दीपोत्सव शिर्डीतील लक्ष्मी पूजनाने ही शताब्दी ओलांडली आहे। गेल्या शतकात संख्येसाठी देशात क्रमांकाचं 1चं तर दारामध्ये क्रमांक 2चं देवस्थान ठरलं आहे।